मानवी नेत्रामुळे त्रिमितीय हलणारी सामान्य रंगाची प्रतिमा मिळते प्रकाश वस्तूवर परिवर्तित होतो आणि ती वस्तू तुमच्या दृष्टीक्षेपात असेल तर प्रकाश तुमच्या डोळ्यात जातो सर्वात आधी तो खूप पातळ असलेल्या अश्रूच्यावर पडतो यामागे तुमच्या डोळ्याची पुढची खिडकी म्हणजे दृष्टीपटल असते या पारदर्शी थरामुळे प्रकाश केंद्रित करण्यासाठी मदत होते अपाती प्रकाशाच्या जास्तीत जास्त भागाचे वक्रीभवन डोळ्याच्या आत दृष्टीपटलाच्या पृष्ठभागावर होते याच्या दुसऱ्या बाजूला पाण्यासारखा द्रव अॅक्युएस ह्युमर असतो तो डोळ्याच्या पुढच्या भागात फिरत असतो आणि डोळ्यातील दाब कायम ठेवतो यानंतर प्रकाश बाहुलीमधून जातो बुबुळाचा रंग प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळा असतो बुबुळाच्या डोळ्यातील रंगीत भागाच्या केंद्राशी छिद्र असते व त्याचा आकार बदलत राहतो त्याला बाहुली असे म्हणतात डोळ्यात येणाऱ्या प्रकाशावर बाहुली नियंत्रण ठेवते डोळ्यावर पडणारा प्रकाश जर खूप प्रखर असेल तर बाहुली आकुंचन पावते प्रकाश अंधुक असेल तर प्रसारण पावते बाहुलीच्या अगदी मागे एक दुहेरी पारदर्शी स्फटिकांपासून बनलेले नेत्रभिंग असते हे प्रकाश केंद्रित करण्यासाठी अगदी कॅमेऱ्यासारखे काम करते नेत्रभिंगामुळे प्रतिमा स्वच्छ येईल असे भिंगाचे थोडे समायोजन केले जाते नेत्रभिंग वस्तूची वास्तव आणि उलटी प्रतिमा डोळ्याच्या आत दृष्टीपटलावर तयार करते प्रकाश डोळ्याच्या केंद्रामधून जातो पारदर्शक जेली सारख्या पदार्थ याला ओलसर ठेवतो प्रकाशाचे अंतिम ठिकाण दृष्टीपटल असते हे सिनेमाच्या पडद्यासारखे किंवा कॅमेऱ्यामधल्या चित्रफितीसारखे असते हे पटल प्रकाशाला संवेदनशील पेशींचे बनलेले असते आणि त्याला दृष्टीपटल म्हणतात दृष्टीपटलातील रॉड पेशी आणि कोण पेशी प्रकाशाचे योग्य आकलन रंगांचे फरक करणे आणि खोली म्हणजे डेप्थ जाणणे हे कार्य करतात केंद्रित केलेला प्रकाश फोटो रिसेप्टर पेशींवर पडतो प्रकाश या पेशींवर पडला की त्या उत्तेजित होतात आणि विद्युत संकेत तयार करतात नेत्रचेता हे संकेत मेंदूपर्यंत पोहोचवतात मेंदू या संकेतांचे विश्लेषण करतो आणि त्यांचे असे रूपांतर करतो की आपल्याला वस्तू जशी असेल तशीच्या तशी, तशी दिसते आपले डोळे अशा प्रकारे कार्य करतात आपल्याला दिसते कसे हे समजून घेऊया स्रोतापासून निघालेला प्रकाश त्याच्या मार्गात येणाऱ्या एखाद्या वस्तूवर आदळतो आणि मग आपल्या डोळ्यात जातो डोळ्यातील पडद्यांवर याची प्रतिमा तयार होते डोळे हे संदेश डोळ्यातील पडद्यापासून मेंदूकडे पाठवतात मेंदू या संदेशांचे अर्थ लावतो आणि तुम्हाला वस्तू दिसते जर डोळ्यामध्ये भिंग नसते तर एखाद्या प्रकाश स्रोतापासून सरळ आपल्या डोळ्याच्या पडद्यावर बऱ्याच ठिकाणी पडले असते आणि आपल्याला अस्पष्ट आणि अंधूक प्रतिमा दिसली असती डोळ्याचे भिंग प्रकाशाला डोळ्याच्या पडद्यावर एकत्रित करते ज्यामुळे स्पष्ट प्रतिमा बनते आपण जेव्हा एखाद्या वस्तूकडे बघतो तेव्हा त्याच्या मागचे आणि पुढचे साधारणत अस्पष्ट असते कारण डोळ्याचे भिंग एकावेळी एकाच प्रकाश स्रोतावर लक्ष केंद्रित करू शकते जर ती वस्तू खूप दूर किंवा खूप जवळ असेल तर त्यापासूनचा प्रकाश पसरला जाईल आणि आपल्याला अंधूक अस्पष्ट वस्तू दिसेल डोळ्यातील स्नायू आपल्याला डोळ्यातील भिंग छोटे करण्यास मदत करतात ज्यामुळे आपण वस्तू किती दूर आहे यावर ठरवून प्रतिमा स्पष्ट करू शकतो जर डोळ्यातील भिंगाला हानी झाली किंवा मा वयोमानाप्रमाणे ते अशक्त झाले तर आपल्याला बाहेरून मदत घ्यावी लागते म्हणजे चष्मा वापरून वस्तूची प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर पडेल त्यांचे चौकोनी पृष्ठभाग एकमेकांसमोर येतील अशा रीतीने दोन लोलक ठेवूया प्रकाश स्रोतापासून निघालेले प्रकाश किरण अपवर्तन होऊन जेव्हा दुसऱ्या बाजूने बाहेर पडतील तेव्हा ते, ते एकमेकांना छेदून जातील जर आपण हीच रचना आणखी काही चौकोनी काचेचे गुटके लावून गेली तर लोलकांवर पडलेले अपाती किरण सुद्धा अभिसारित होतात किंवा एकाच बिंदूत मिळतात आपण जर या सर्व लोलकांना रचनेच्या एका बाजूला एकत्र केले तर, तर आपल्याला बहिरवक्र भिंग मिळते भिंगांचे बाहेरील गोलाकार पृष्ठभाग हे काल्पनिक गोलाचे भाग समजले जाऊ शकतात या काल्पनिक गोलांचे केंद्र म्हणजे त्या भिंगाचे वक्रता केंद्र होय या गोलांच्या त्रिज्येला वक्रता त्रिज्या असे म्हणतात भिंगांच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे मुख्य अक्ष होय जो भिंगांच्या प्रकाशीय केंद्रातून जातो भिंगाच्या एका बाजूने येणारे प्रकाश किरण अपवर्तित होऊन दुसऱ्या बाजूवर एका बिंदूमध्ये केंद्रित होतात या बिंदूला भिंगाचा केंद्रबिंदू असे म्हणतात भिंगाच्या प्रकाशीय केंद्रापासून अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात भिंगाने बनलेली प्रतिमा ही त्या वस्तूची खरी प्रतिमा असते बहिरगोल भिंगाच्या सहाय्याने सूर्यप्रकाश कागदाच्या एका बिंदूवर एकत्र केंद्रित करता येतो सूर्यप्रकाशाची सर्व शक्ती या एका बिंदूमध्ये केंद्रित होते त्यामुळे तो कागद गरम होतो व जळतो माणसाच्या डोळ्यातील नेत्रभिंग हे बहिरगोल असते म्हणूनच आपण थेट सूर्याकडे बघू नये कारण त्यामुळे दृष्टीपटलाला इजा होऊ शकते बहिरगोलामध्ये आपाती किरण दुसऱ्या बाजूला केंद्रित होत असल्यामुळे त्याला अभिसारी भिंग असेही म्हणतात आता दुसऱ्या प्रकारची भिंग बघूया अंतर्गोल भिंगे दोन लोलकांचे शिरोबिंदू जुळतील अशा पद्धतीने ठेवले आणि त्याचबरोबर काही काचेचे चौकोनी गुटके त्याजवळ लावले प्रकाश स्रोतापासून निघणारे किरण मुख्य अक्षाला समांतर असतील तर ते केंद्रापासून दूर दुसऱ्या बाजूला अपवर्तित होतील म्हणजे प्रकाश किरण एकमेकांपासून दूर जातात अपसारित होतात अशा रचनेने एकत्र येणारा काचेचा तुकडा म्हणजे अंतर्गोल भिंग या भिंगाची गोलाई आतल्या बाजूला असते जर दुसऱ्या बाजूला अपसारित किरण मागच्या बाजूला वाढवले तर ते वस्तूच्या बाजूलाच मुख्य अक्षावर बिंदूंमध्ये मिळाल्यासारखे भासतात या बिंदूला त्या अंतर्गोल भिंगांचे केंद्रबिंदू म्हणतात अंतर्गोल भिंगाने तयार झालेली प्रतिमा आभासी असते